राज्यात 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याची तक्रार उच्च न्यायालयात 2012 दाखल करणाऱ्या जनमंचनं आता नवी मागणी केली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सिंचन घोटाळ्याचा तपास करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची भूमिका बदलते आहे. शिवाय अजित पवार आता उपमुख्यमंत्री असल्यानं त्यांच्यापासून कोणतीही माहिती लपून राहणार नाही, त्यामुळे घोटाळ्याच्या तपासासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी आयोग नेमण्याची विनंती जनमंचने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली आहे. याच्यामध्ये त्यावेळेचे सगळे लहान मोठे अधिकारी, त्यावेळेचे कंत्राटदार, बाकीचे नेते हे सगळ्यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेले आहेत. आमचा काही अजित पवारांवरती राग असण्याचं कारण नाही आहे, ते काही आमचे टार्गेट नाही आहेत. आमचं म्हणणं फक्त एवढं आहे की या व्यवस्थेमध्ये आहेत ज्या काही त्रुटी आहेत, उणीव आहेत, या उणीवा याच्यानंतर दूर व्हायला पाहिजे. अँटी करप्शन ब्युरो ही त्यांच्या विरुद्ध चौकशी प्रभावाखाली न येता करू शकणार नाही अशा प्रकारची आशंका या दोन्ही याचिकाकर्त्यांनी केलेली आहे. अर्थात आता सरकार पक्षाला याच्यावर आपला रिप्लाय द्यायचा आहे. अजितदादा सुद्धा त्यात एक रिस्पॉन्डंट आहेत, त्यामुळे त्यांनाही जर आवश्यकता वाटल्यास ते आपला रिप्लाय फाईल करतील. राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली. आता हा प्रश्न आमच्या सरकारने विचारून काय फायदा आहे? आता मी सांगितलं की आता त्यांना सोडा, ते सोडणार आहे का? धरा म्हणून धरणार आहे. कायद्याच्या समोर आहे, त्या कायद्याच्या समोरच्या गोष्टी ज्या आहेत आम्ही बाहेर कशी चर्चा करू शकतो? 2012 दाखल झालेल्या याचिकेवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एसीबी कडून अजित पवार, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची खुली चौकशी करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण राज्यात सत्ता संघर्षाच्या काळात अजित पवारांबाबत एसीबीनं उच्च न्यायालयात सादर केलेल्या वेगवेगळ्या प्रतिज्ञापत्रांमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली. जनमंचनं पुन्हा न्यायालयात धाव घेऊन चौकशीची मागणी केल्यानं आता न्यायालयाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर.